सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात सन्माननीय नारायणराव राणेजींनी जे काही वक्तव्य केलं त्यातनं एक मोठा वाद उभा राहिलाय. खरं तर माझं मत असं आहे की बोलण्याच्या भरात कदाचित राणेसाहेब ते वाक्य बोलले असतील, पण तसं वाक्य वापरण्याचं त्यांच्या मनात असेल असं मला वाटत नाही. तथापि मुख्यमंत्री पद हे एक महत्वाचं पद आहे आणि त्यामुळे त्या पदाबद्दल बोलत असताना किंवा त्या पदावरच्या व्यक्तीबद्दल बोलत असताना संयम बाळगणं हे आवश्यक आहे असं आमचं मत आहे. वस्तुतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विसरतात, यामुळे एखाद वेळेस कोणाच्या मनामध्ये संताप तयार होऊ शकतो, पण तो वेगळ्या पद्धतीनं निषेध करून व्यक्त केला जाऊ शकतो. हे सांगत असताना त्याच्यावर ज्या प्रकारे सरकार कारवाई करताय त्याचं बिलकुल समर्थन केलं जाऊ शकत नाही. म्हणजे एखाद्याने वासरू मारलं म्हणून आम्ही गाय मारू, अशा प्रकारे जर सरकार वागत असेल तर एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी मी सांगतो, भारतीय जनता पक्ष राणेसाहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नसेल, पण भारतीय जनता पक्ष पूर्णपणे नारायणराव राणे यांच्या पाठीशी उभा राहतोय.